फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत माझ्या मावशींच्या गावाला। तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत मच्छी फ्राय ही रेसिपी। तर ती रेसिपी दाखवणार आहेत माझे दीर। चला तर ही रेसिपी कशी करायची ते पाहूयात। टाकले आपण कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर किती घ्यायचं? 1 किलो माशांसाठी? 1 किलो माशांसाठी 2 छटाक घ्यायचं। 2 छटाक कॉर्नफ्लॉवर। हां, त्यामध्ये खोबरं किती घेतलं? खोबरं 1/2 छटाक घेतले। 1/2 छटाक खोबरं मिक्सर मधून बारीक करून घेतले, सुक्क खोबरं। आणि कोथिंबीर सेपरेट बारीक करून टाकली आहे। आणि कांदा हा चुलीतून भाजून घेतलेला आहे। सध्या सुरुवातीला 1 चमचा पेस्ट टाकली आहे भाजलेल्या कांद्याची। आणि यामध्येच आपण अंड टाकणार आहेत। अंड किती टाकायचे? अंडे 3 अंडे टाकायचे। 3 अंडे 1 किलोसाठी 3 अंडे। ही आलं लसूणची पेस्ट 1-2 ते 3 चमचे यामध्ये टाकलेले आहेत। तुम्ही घरगुती तयार करून टाकला तरीही चालेल। हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहेत। ती कशाची पूड आहे? धने पूड। 1-2 ते 3 चमचे चटणी टाकायची। घरगुती लाल चटणी किंवा लाल तिखट 2 चमचे। घरकुल मटन मसाला 2 चमचे। 1 चमचा हळद। मीठ ज्यादा टाका झालं। तिखट कोण खात असलं तर तिखट जास्त टाकायचं थोडस। हा सर्व मसाला व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहेत। हा खाण्याचा कलर आहे, त्याला कलर येण्यासाठी आपण हा टाकत आहोत। ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर स्किप केलं तरीही चालेल। पातळ करायचं, थोडंसं याला पातळ करायचंय, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मासे बुडवायचे आणि ते तळायचे। तळण्यासाठी चुलीवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। जोपर्यंत आपला मसाला तयार होतोय तोपर्यंत तेलही गरम होतंय। खूप छान मस्त असा हा मसाला दिसत आहे। यामध्ये आपण मासे टाकून घ्यायचे। मुळके टाकायचे नाही का? बरं, खायला त्याला मसाला लागत नाही काय? हो, त्यामुळे जो मऊ असा भाग असतो तोच फ्राय करण्यासाठी वापरतात। हा मसाला जे मास्याचे तुकडे आहेत त्याला व्यवस्थितपणे कोट करून घ्यायचा किंवा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं। हे मसाला लावून मासे तयार झालेले आहेत। तर आता हे आपण फ्राय करायला घेऊयात। हे जे सर्व मासे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत। दुसरा झाले आहे मोठा आहे हा, पलटू का त्याला? नाही ना, पलटायचं नाही का त्याला? म्हणजे एकदम सगळे लगे मासा हलवायचं नाही का? बरं, कारण का एकामेकाला चिकटले असतात पातळ, ते पेस्ट कडक झालेली नसते। हा, जेव्हा कडक होईल तेव्हा सुट्ट होतात मानाने ते मासे। हो हो हो, ते कॉर्नफ्लॉवर मध्ये कडक होतात, मग ते लगेच जर पलटलं तर फिसकट जात मास्त खराब होऊन जात। अंडे नाही टाकले तरी जमतात। मग अंड्यांच्या ऐवजी दुसरं काय टाकलं तर चालतं का? काहीच नाही टाकलं तरी चालते का? चालतं। अंडे कशामुळे टाकलेत? त्याचे अंडे लगेच खायचे असले ना तर अंडे जमतात, कडक एकदम कडक मासा लागतो। हो का? म्हणजे अंड्यांमुळे जास्त कडकपणा येतो त्याला। आता जो मासा आहे तो दोन्ही साईडनं व्यवस्थितपणे आणि कुरकुरीत असा भाजला गेलेला आहे किंवा सॉरी तळला गेलेला आहे। तर हा आता आपण बाजूला काढून घेऊयात। खूप छान मस्त असा कलरही आलेला आहे आणि कुरकुरीत असे हे मासे झालेले आहेत। हे मासे आपले झालेले आहेत। आता आपले यातले जे राहिले फक्त मुंडी, मुंडीचा आपण रस्सा बनवणार आहे। चला तर मग बनवूयात मुंडीचा रस्सा। ज्या माशांचा आपण फ्राय केलेला आहे ते सोडून एवढे इथं मुंडीचे जे पीस आहेत ते राहिलेले आहेत आणि याचा
जो रस्सा आहे तो खूप टेस्टी आणि मस्त असा होतो. चला तर मग मुंडीचा रस्सा कसा करायचा ते पाहूयात. तर हा कांदा आता चिरून झालेला आहे, तर आपण यांनाच विचारू याचं काय करायचंय. आता हे कांदा आता भाजून घ्यायचा. भाजून घ्यायचा का? नंतर मिक्सर मधनं काढायचा का तो? नाही. बर, सुरुवातीला अगोदर तो आपण भाजून घेऊयात. आता हा लालसर असा झालेला आहे, यानंतर काय करायचंय? तेल टाकायचं. आता तेल टाकायचं. कांदा भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये तेल टाकणार आहोत. रेग्युलर आपण तेल टाकून नंतर त्यामध्ये कांदा तळसून घेतो. तर सुरुवातीलाच अगोदर आपण कांदा भाजून घेतला आहे. रोज आपण ज्या प्रमाणात तेल वापरतो त्यापेक्षा थोडस जास्त तेल याला वापरलेलं आहे. यानंतर काय टाकायचंय? कोथिंबीर. फक्त कोथिंबीर आहे, ती मिक्सर मधून बारीक करून घेतलेली आहे. आणि कांदा चुलीमधनं भाजून घेतलेला होता आणि तो मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे बारीक करून. तर हे अगोदर आपण व्यवस्थितपणे परतून घेऊयात. दाणा पावडर किती चमचे? दोन चमचे टाकायचे. घरकुल घरकुल मटन मसाला दोन चमचे. चटणी आपण मसाला टाकायचा काळा मसाला. काळ तिखट त्याची रेसिपी टाकलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. घरगुती काळ तिखट ते चवीनुसार वापरायचं की कितपत तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार. मीठ मीठ चवीनुसार टाकायचं. चवीनुसार हळद थोडीशी हळद. हे आता आपण मिक्स करून घेऊया. खोबरं आपण पहिल्यांदा टाकायचं ना, करपून जातो खोबरं. तेलात टाकले परत वरण टाकायचं खोबरं. त्यामुळे जेव्हा मसाले टाकून ते मसाले परतले जातात तेव्हा सगळ्यात शेवटी खोबरं टाकायचं, जेणेकरून ते करपणार नाही. आता एक मिक्स करून घेऊया. आता मासा टाकायचं. फ्राय करून राहिलेले जी त्याचे काय म्हणते त्याला मुंडी मुंडी होती ती सर्व आपण यामध्ये टाकून घेऊया. हा रस्सा घट्ट करतात का पातळसर असा करतात? हा पातळ थोडा घट जमते. पातळ म्हणजे पातळ ह्याचा रस्सा आटवायचा. हा जेवढं म्हणजे जास्त उकळू द्यायचं, जास्त पाणी टाकून उकळून देऊन थोडं हारा उठवायचा. हा आटून दे. किती वेळ लागतो हे शिजण्यासाठी? 15-20 मिनिट. हा तर हे काय? हे बाजरीचं पीठ आहे. कशासाठी टाकायचं? भाजक. हा कारण का रस्सा सगळा मिळून येतो याने म्हणजे घट्टपणा येण्यासाठी. हा किती टाकायचं? ते टाकायचं अर्धा किलोला 2-3 चमचे. हा थोडं टाकायचं म्हणजे भाजी फक्त मिळून यावी यासाठी हे बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं आहे. यामध्ये आपण मीठ अगोदरच टाकलेलं आहे त्यामुळे आता याला मस्तपैकी उकळी येऊ देऊयात. त्यानंतर एक 15-20 मिनिट हे असंच उकळू द्यायचं आहे जेणेकरून जी मुंडी आहे त्याचा अर्क किंवा अंश त्या पूर्ण रश्यात उतरल आणि मस्त झणझणीत असं आपलं कालवण होईल. टाकायचं खोबरं मिक्सरमध्ये बारीक केलेलं एकदम सुक्कं खोबरं. सुक्कं खोबरं सर्व करताना आणि एकदम बारीक अशी चिरून घेतलेली कोथिंबीर. तर स्पेशल डिश मध्ये आज आपण आलतो आमच्या मावशींच्या गावाला. तर त्यांनी आपल्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या माशाच्या रेसिपी दाखवल्या, एक म्हणजे कडक मच्छी फ्राय आणि दुसरी म्हणजे मुंडीचा रस्सा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर मावशींनी आणि त्यांच्या घरच्यांनी आपल्या चॅनलसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.